जी मैडम तुम्हें भी आना चाहिए आपण पाहिले ना हे म्हणतोय आपल्याला घर म्हणजे तुम्ही जाणून नाही घेणं आपण इथं बोलो इथं लावू म्हणजे देताय की नमुने दाखवताय का मी वंदना सदानंद उन्हाळे मी पंचायत समिति सभापति है भुसावळ इथली आणि आज आम्ही इथे रान भाज्यांचा एक स्टॉल मांडलेला आहे। तो हा स्टॉल आम्ही कृषि तालुका कृषि दरम्यान आणलेला आहे आणि पिकेल तिथे विकेल अशा या योजनेअंतर्गत आम्ही हे स्टॉल इथे मांडलेला आहे। आणि आजकालच्या आताच्या हे जे वातावरण आहे कोरोनाचंही आहे त्यात आपल्याला शरीराला पौष्टिक असा आहारही हवा आहे आणि आपले इम्युनिटी पॉवरसाठी आपल्याला पौष्टिक अन्न खायचं आहे। पण त्यामध्ये आज काय होतं आजकालच्या भाजीपाला जे आपण खातो त्यात कसं रासायनिक खतांनी वगैरे ते पिकवलेले असतात हे कसं रान भाज्यांमध्ये कसं असतं कृत्रिम दरम्यान असतात ह्या आता पावसाळी असल्यामुळे पावसाळ्यातही ह्या रानभाज्या उपलब्ध असतात ह्या तर रासायनिक खतांचाही कसलाही उपयोग नसतो तर ह्या आपल्या शरीराला पौष्टिकच्या असतात याच्यात असलेले व्हिटॅमिन वगैरे व्हिटॅमिन आपल्याला शरीराला खूप पौष्टिक असतात त्याकरता आता सध्याच्या काळामध्ये सर्व लोकांनी ह्या रानभाज्यांचा उपयोग करावा आणि त्या आपल्या शरीराला कशा उपयुक्त असतात याही या महिला इथे पटवून देणार आहेत आणि या महिलांनी इथे आज स्टॉल मांडलेला आहे। अजून मी प्रमोद जाधव टेक्निकल ऑफिसर आपलं तालुका कृषी अधिकारी कार्यालय। तर आज आपण या ठिकाणी रानभाजी महोत्सवाचं वरणगाव येथे चौफुली ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तर रानभाजी म्हणजे पावसाळ्यामध्ये निसर्गाचा हा ऑटोमॅटिक बांधावर शेतामध्ये किंवा पहाडी भागात जंगलामध्ये अशा प्रकारच्या वनस्पती ह्या उगवत असतात आणि या वनस्पती ज्या आहेत या आदिवासी बंधूंनी किंवा आपल्या शेतकऱ्यांनी यांनी यांची ओळख करून आणि त्यांनी त्याची जपणूक केलेली आहे। वर्षानुवर्ष ते ही रानभाजी आपण आहारामध्ये समावेश करत आहोत पण ॲक्च्युली या रानभाजींचा आपल्याला औषधी वनस्पती उपयोग काय आहे हे अजूनपर्यंत बऱ्याच लोकांना ते अवगत नाही आहे। फक्त एक भाजी म्हणून तर आपण त्याचा उपयोग करतो आहे पण बऱ्याचशा भाज्या अशा आहेत की याच्यापैकी 14 भाज्या या मधुमेह नंतर पोटदुखी जुलाब किंवा तुमचं पॅरली पाय गुडगुदुखी या अशा आजारांवर ह्या बहुपयोगी अशा औषधी वनस्पती आहेत आणि यांची पाककृती वगैरे याचा म्हणजे वाफून भाजून खाऊन याचा उपयोग केला जातो। बऱ्याच वेळा त्याची आमटी केली जाते त्याच्यानंतर त्याच्यापासून भजे काढले जातात
अशा प्रकारचा या रान भाज्यांचा उपयोग करत असतो आणि या रान भाज्यांची ओळख समाजाला नागरिकांना किंवा लोकांना व्हावी त्याच्यानंतर त्याचे औषधी वनस्पतीचे जे गुणधर्म आहेत हे लोकांपर्यंत पोचवावेत आणि या रानभाजींचा उपयोग आपल्या आहारामध्ये समावेश करून त्याच्या स्वादिष्ट असे चव त्यांनी लोकांनी घ्यावी यासाठी आपण या ठिकाणी वरणगावला या ठिकाणी रानभाजी महोत्सवाचं आपण आयोजन केलं आहे।